आम्ही नागपुरामध्ये पोहोचलो आहे आणि हा जो फ्लाय ओव्हर आहे हा मानकापूरचा फ्लाय ओव्हर आहे. हा साईडला इलेक्ट्रिक हॉस्पिटल आहे मानकापूरमध्ये. आणि आता आम्ही जाऊन राहिलो धरमपेठमध्ये, धरमपेठ मानेवाडा. आज आम्हाला दुपारची आहे खास म्हणजे माझ्यासोबत पंकज पगारे आहे मानित्र आणि मी मी तर आहेत म्हणा. तर आम्ही जाऊन राहिलो आता पहिले जाईन आम्ही मनिष्ठ करले ते रूम पाहिजे. रूम पाहिल्यानंतर आम्हाला जे रूम आवडले आमच्या बजेटमध्ये राहिली आम्ही मी रूम करू आणि मग इकडे एखाद्या महिन्याने आम्ही शिफ्ट होणार आहे. तर आता इकडून इकडं आता जे सामोर जो फ्लायओव्हर आहे तो बर्डीचा फ्लायओव्हर आहे. तर तो जो फ्लायओव्हर आहे ना तो कमीत कमी 3 किलोमीटरचा सगळ्यात मोठा तोच फ्लायओव्हर आहे. त्याला मग तुम्हाला दाखवतो हा घ्या. आता आम्ही फ्लायओव्हरच्या खाली उतरलो आणि हे तुम्हाला आजी आहे. आणि आता आम्ही संविधान चौकात म्हणजे आर्बी आय चौकातच उतरलो आहे. आता या अगोदर हा चौकाचं नाव रिझर्व बँक चौक होता. आता संविधान चौक आहे. जय बालाजी हॉटेल आणि हा मित्र पंकज आणि दोघं आले रूम पाहण्यासाठी. आणि जे हॉटेल आहे ना बालाजी या ठिकाणची झोमॅटोला खूप ऑर्डर लागायची म्हणजे सकाळपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यू ऑर्डर राहायची आहे. तर चला म्हटलं या ठिकाणी आता आलो तर चाय पिऊन घ्यायची, नाश्ता करून घ्यायचा का. तर बघा तुम्ही हॉटेल खूप मस्त हॉटेल आहे. मित्रांनो आता इथून लागला आहे बर्डीचा फ्लायओव्हर आणि हा फ्लायओव्हर आहे हा डायरेक्ट आपल्याकडे हाटी कॉलनी उतरतो. आणि ह्या ठिकाणी खूप जास्त गर्दी राहते ॲक्च्युली म्हणजे ट्रॅफिक खूप राहते. आणि हा जो पूल आहे हा थोडासा कंजेस्टेड आहे म्हणजे जास्त भारी वाहन जाऊ शकत नाही पण काही लोक नेतात. या ठिकाणी मेट्रो जाऊन राहिली. मेट्रो हा मेट्रो आहे हे चालली आता इकडं बर्डीवर बर्डीवर जाऊ पण बर्डीचं दुसरी नाही आहे. आणि इकडे हे आहे इंजेक्टिंग मॉल. आणि इकडं बर्डीचा बाजार म्हणजे लेफ्ट साईडला बर्डीचा बाजार झाला. आता हे आहे लोकमत बिल्डिंग. अगोदर हे बिल्डिंग आपल्या नागपुरातून सगळ्यात मोठी होती. हे 13 मजलीची बिल्डिंग आहे आणि हे तुम्हाला भेटेल हे रामदास पेठ म्हणजे इथून जो रोड गेला आहे डायरेक्ट रामदास पेठला गेला. मित्रांनो इथून लागला तर हे नवीन रोड बनला आहे. हा डायरेक्ट ज्याच्या त्या तिकडेची स्टेरले हा रोड आणि वर दिसणारी हे मेट्रोची लाईन आहे. वरून मेट्रो हा जो आहे हा रोड वर जरा बनला तर कारण की हा रोड खूप जास्त प्रॉब्लेम हे आहे त्याच्या अगोदर तर सगळी आज मिळा लागतो. आता हा त्यामुळे काही जवळ पडत आहे. इथून हळदी जवळ पडते, मेडिकल चौक जवळ पडते, मानेवाडा जवळ पडते असताना. हा मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे मानेवाडा. इथून हा लागला मानेवाडाचा तुकडोजी मधून घेतला राईट म्हणजे तुकडोजी स्क्वेअरपासून आम्ही आता सरळ जात आहे मानेवाडाला. आणि मानेवाडा समोर चौक आहे ते चौक नंतर तो सरळ जातो जो रोड भिसा आणि लेफ्ट साईडला जातो उदयनगरला, राईट साईडला जातो छत्रपती स्क्वेअरला. या ठिकाणी तुम्हाला भुट्ट्याचे सगळे असे पुरुषांचे दुकान लागले आहे. तसं मानेवाडा चांगली लोकॅलिटी आहे, स्टँडर्ड लोक राहतात या ठिकाणी पण इन्क्लुडिंग आम्ही पण आलो त्याच्यात. हे आहे आपले मसाले यशोदा मसाले मिरची पॅकेट 1/2 किलोचे. हा राज्य सुपर मार्केटमध्ये आला मी आणि या ठिकाणी मला पाहून मला मस्त वाटलं की बा आपले प्रोडक्ट या ठिकाणी पण लावलेले आहेत. असं हे मार्केट आम्ही आलो धरमपेठमध्ये. अरे ॲक्च्युली आम्ही नाही का झोमॅटोच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आय डी चालू करण्यासाठी पण आय डी काही चालू झाली नाही माझी बरं झालं नाही झाली. तर आता आम्ही घरी जात आहे आणि हा जो एरिया आहे ना हा धरमपेठ एरिया आहे. तर हा अतिशय सुंदर रिच एरिया आहे. हा या ठिकाणी म्हणजे हा सिव्हिल लाईनमध्ये येतो इकडचं पूर्ण. तर जास्तीत जास्त रिच लोक नाही का धरमपेठमध्येच राहतात. तर असं हे एकेकाळी मी या ठिकाणी खूप राहायचो. आधी मी जेव्हा अर्थ रायडोमध्ये होतो तेव्हा या ठिकाणी जॉब करतो तेव्हा हाच माझा एरिया होता. तर असं हे धरमपेठ आहे. तुम्ही पाहू शकता दुकान इकडचे इकडची लाईन आणि खूप काही इथं पाहण्यासारखं धरमपेठमध्ये.
ट्रॅफिक खूप राहते आणखी, आणि इथं मुली पण चांगल्या राहते या ठिकाणी. आता इथं सुदामा टॉकीजच्या, या सुदामा टॉकीजमध्ये मी हर म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये पिक्चर पाहण्यासाठी येत होतो, प्रत्येक आठवड्यात. आता मी शेरशाह मूवी आहे ना ती पाहण्यासाठी जात आहे. आणि असा हा धरमपेठ एरिया आहे. धरमपेठ नावामध्येच खूप मोठं काही आहे, धरमपेठ आहे नाही. आणि हे थोडा क्राऊड एरिया आहे, इथला थोडं क्राऊड असते ह्या ठिकाणी. आणि हे जे मी बघत आहे हे आहे तेमखेरा, तेमखेरा मूवी चालू आहे. अतिशय चांगल्या लोकॅलिटीवर हा एरिया येतो, सिव्हिल लाईनमध्ये पण येतो. खूप चांगली इथं गार्डन आहे, खूप मोठमोठे मंत्र्याचे बंगले, आय पी एस ऑफिसर, कलेक्टर याचे बंगले ह्याच रूटवर आहे. आणि खाण्यासाठी म्हटलं तर खाण्यासाठी पण हा एरिया खूप फेमस आहे. या ठिकाणी तरी पोहा खूप फेमस असतो, आणखी कचोरी, आणखी खूप मंत्र्याचे म्हटलं ना बंगले या ठिकाणी आहे, मोठमोठे ऑफिस या ठिकाणी आहे. या ठिकाणी कॉलेजेस आहे, धरमपेठ कॉलेज फेमस कॉलेज आहे. या ठिकाणी मॉल पण खूप मोठे मोठे मॉल आहे या ठिकाणी पण. तर असा हा धरमपेठ एरिया आहे, रिच एरियामध्ये नाव गिनलं जातं ह्या एरियाचं. आणि खूप काही बरंच काही आहे. लॉ कॉलेज याच रोडवर आहे, अमरावती रोड याच रोडवरून जातो आहे काय. आणखी तुम्ही पाहू शकता साईडला, तुम्हाला खूप आवडेल, एक मोठी बिल्डिंग आहे पाहण्यासाठी. इथून नाग नदी गेली आहे खालून, नाग नदी पूर्ण नागपूरमध्येच गेली आहे म्हणा, एकही एरिया सोडला आहे त्यांनी. आता हा जो रूट आहे ना हा डायरेक्ट जातो मानकापूरला. तर मित्रांनो असा हा एरिया आहे. तर भेटूया आपल्या समोरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पात्रा आपला हा पात्रा. आणि तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करून टाका, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर भेटूया आपल्या समोरच्या ब्लॉगमध्ये, चला मग बाय.